आज आपण या व्हिडिओ मध्ये सर्व एल पी जी गॅस ग्राहकांसाठी दोन अत्यंत महत्वाच्या बातम्या देणार आहोत त्यापैकी एक सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या नवीन किंमती जाहीर केल्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो देशात घरगुती गॅस सिलेंडरचा वापर शहरांपासून ते गावखेड्यापर्यंत हल्ली मोठ्या प्रमाणात वाढला आहे मात्र सतत वाढ सिलेंडरच्या किमती तर दुसरीकडे दररोज लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींपासून ते पेट्रोल डिझेलच्या किमतीत होणारी वाढ यामुळे सर्वसामान्य जनतेचे घरचे बजेट पूर्णतः कोलमडले आहे सततच्या वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांना आणखीन एक मोठा झटका बसणार आहे मागील काही वर्षात घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडर किमतीत मोठी वाढ झाली आहे मात्र सरकारी आकडेवारी नुसार गेल्या काही वर्षात एलपीजी गॅस सिलेंडर वरील एकुन गास है, मोठी घट झाली आहे।, आहे दुसरे महत्वाचे म्हणजे केंद्र सरकारने घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर वरील बेसिक कस्टम ड्युटी मध्ये मोठी वाढ केली आहे आता ती पाच टक्क्यांवरून थेट पंधरा टक्के करण्यात आली आहे एलपीजी गॅस सिलेंडरच्या आयातीवर आता पंधरा दहा टक्के सेस आकारला जाईल दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मालकीच्या असलेल्या पेट्रोलियम कंपन्याद्वारे घरगुती गॅस ग्राहकांना विक्री केल्या जाणाऱ्या एलपीजी गॅसच्या आयातीवर कस्टम ड्युटी झिरो रुपये असेल म्हणजे शून्य असेल व इतर आयातदार किंवा जे देशांतर्गत एलपीजी गॅस आयात करतात त्यांच्यावर कस्टम ड्युटी पंधरा टक्के राहील अशातच गॅस सिलेंडरच्या किमती बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे ती जाणून घेऊया दर महिन्यात एक तारखेला सरकारी पेट्रोलियम कंपन्या घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करत असतात मात्र महत्वाचे म्हणजे या महिन्याच्या एक तारखेला अर्थात जुलै महिन्याच्या एक तारखेला सरकारी कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नव्हता मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे यावेळी परवा मंगळवारी चार जुलै दोन हजार तेवीस रोजी सरकारी तेल कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडर च्या किमती हो आहेत तेल मार्केटिंग कंपन्यांनी कमर्शियल म्हणजेच एकोणीस किलोच्या व्यावसायिक एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीत सात रुपयांची वाढ केली आहे एन आय ने दिलेल्या बातमीनुसार देशाची राजधानी दिल्लीत एकोणीस किलोच्या कमर्शियल गॅस सिलेंडरची किंमत आता एक हजार सातशे ऐंशी रुपये झाली आहे आधी ही किंमत एक हजार सातशे त्र्याहत्तर रुपये एवढी होती अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे दुसरीकडे चौदा पॉइंट दोन किलोच्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी कोणताही बदल केलेला नाही घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या किंमती पूर्वीप्रमाणेच राहतील आता घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर बाबतीत दुसरी अत्यंत महत्वाची बातमी घरगुती वापराच्या चौदा पॉइंट दोन किलोच्या गॅस सिलेंडर बाबत केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे सरकारी पेट्रोलियम कंपनी आयओ सी एल म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे अलीकडेच क्यू आर कोड आधारित गॅस सिलेंडर लॉन्च करण्यात आला आहे पुढील तीन महिन्यात देशातील सर्व घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर वर क्यू आर कोड असेल असे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन चे अध्यक्ष श्री माधव वैद्य यांनी सांगितले आहे या निर्णयामुळे घरगुती गॅस सिलेंडर मधून गॅस चोरी करणारे आता सहज पकडले जाणार आहे त्यासोबतच गॅस सिलेंडरच्या काळ्या बाजाराला देखील आळा घालणे अधिक सोपे होणार आहे सरकारने गॅस सिलेंडरची चोरी रोखण्यासाठी हा नियम आणला आहे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री श्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की हा क्यू आर कोड गॅस सिलेंडर च्या आधार कार्ड प्रमाणे काम करेल बऱ्याच वेळा आपल्या घरी आणलेला गॅस सिलेंडर मधून गॅस चोरी केली जाते मात्र आता चोरी रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे यापुढे येत्या काही दिवसांमध्ये तुमच्या घरी क्यू आर कोड असलेला गॅस सिलेंडर मिळणार आहे तुमच्या मोबाईल फोन वरून तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून सर्व माहिती एक क्लिक वर मिळू शकाल जसे की सिलेंडरचे वजन एक्सपायरी डेट अर्थात तुमच्या घरी असलेला गॅस सिलेंडरची सेफ्टी टेस्ट म्हणजे सुरक्षा चाचणी झाली किंवा नाही गॅस सिलेंडर कोणत्या प्लांट वरून भरण्यात आला सिलेंडरच्या डिस्ट्रीब्युटर कोण सिलेंडर घरी आणून देणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव इत्यादी संपूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईल वर समजणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र